नमस्कार, मी सानिता झुरकंठीवार, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरमधून, आणि माझे वय वर्ष 17 आहे. या वक्तृत्व स्पर्धेसाठी मी विषय निवडलेला आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविते, येणे सुखरुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगी येतो. संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्त्व सांगताना अतिशय सुंदर अशा या ओळी अभंगात मांडले. वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान, धरणी मातेने मुक्त हस्ताने बहाल केलेला मौल्यवान खजिना जण. सोय जाणतो तो सोयला, किंबहुना ते आप्तांचेही आप्त आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. सर्व संधनाच्या मुळाशी आश्रय घेतात, माकडे शेंडांवर राहतात, पक्षी फांद्यांच्या तर भुंगे फुलांच्या साह्याने राहतात. मूलम नास्ती मनौषधम, अर्थात असे एकही मूळ नाही की ज्यात औषधी गुण नाही. इतकेच नव्हे तर वृक्षांच्या मुळापासून ते फळांपर्यंत मानव आणि मानवेतर प्राण्यांना उपयोग होतो. मानव आणि निसर्ग यांचे नातेसंबंध हे युगायुगांपासून फार वेगळे असे, अगदी रेशमासारखे, अर्थातच रेशीम बनले. निसर्गाने मानवाला तयार केले, किंबहुना मानवाचे पालन पोषण देखील करतो, परंतु हाच मानव मात्र निसर्गाच्या नाशासाठी कारण ठरतो. त्या सृष्टीचे निर्माता ब्रह्मदेव, पालनकर्ता श्री विष्णू आहेत असा समज आहे, आणि केवळ मान्यतेखातर आपण त्यांची पूजा अर्चना करतो, आपले श्रम वेळ देऊन अगदी तन मन धनाने त्यांची भक्ती करतो. त्याचप्रमाणे पुराणांमध्ये वृक्षांना सुद्धा देवांचे स्थान आहे, तर त्यांची पूजा आपण कशी करतो? वृक्षतोड करून त्यांचे आभार मानतो? केवळ समज असल्याने, मान्यता असल्याने आपण ब्रह्मदेव श्री विष्णूची आराधना करण्यासाठी होम हवन करतो, त्यामध्ये वृक्षतोड करून मिळालेल्या लाकडाचा उपयोग करून तयार झालेल्या भुसाचाच वापर करतो. त्यावेळी आपली वनदेवता काय म्हणत असेल? मानव प्रजाती ही सृष्टीतलावरील अत्यंत स्वार्थी प्रजाती आहे, जे आहे त्याची त्याला किंमतच नाही, आणि जे नाही डोळा देखत नाही आहे केवळ मान्यतेखातर त्याच्यासाठी काय काय नाही करत. काय नाही दिलं आपल्याला या निसर्गाने? वृक्षांपासून आपल्याला काय मिळत नाही? फळे, फुले, औषधी, लाकूड, सावली काय मिळत नाही? मेघ आकर्षित होऊन पाऊस पाडण्यास मदत होते, जमिनीची धूप पाडते. आपल्याला आपल्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा त्या भागवण्यासाठी सुद्धा निसर्गाचीच उपयोगिता होते. पाणी निसर्गापासूनच मिळतं, आणि पाणी हेच जीवन, जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले ऑक्सिजन ते सुद्धा या निसर्गापासून मिळतं. पण मला कळत नाही, जो श्रम आणि वेळ आपण होम हवन करण्यासाठी देतो तोच श्रम आणि वेळ आपण वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी का देत नाही? आज आपण वातावरणातील असमतोल बघतोय, आणि या वातावरणातील पर्यावरणातील असमतोलनासाठी काय कारणीभूत आहे? उन्हाळा आला आणि अति ऊन पडले की आपण लगेच म्हणतो, बापरे काय ही ऊन, काय हा सूर्य तापतोय. पावसाळ्यात अति पाऊस पडला की आपण म्हणतो, तर चिखल चिखल करून ठेवलं या पावसाने, असतो ओल ओल. आणि दुष्काळ पडला की काय दगड आहे, हा पाऊस आहे की दगड, पडत देखील नाही, याला थोडीशी देखील दया येत नाही. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये निसर्गालाच दोष देत बसतो, पण याला जबाबदार आपणच आहोत. प्रमाणाबाहेर वृक्षतोड केली, जंगलात वनवा पेटवला, निसर्गाकडे दुर्लक्ष केले, मग असे नाही होणार तर काय होणार? अनेक लोकांना बोलताना ऐकले मी, वृक्षतोड आम्ही थोडंच केली. अहो, तर वृक्ष लावण्या इतके महत्त्वाचे काम तर केले नाही ना, वृक्षतोड व्हावी नाही यासाठी तर काही केले नाही ना. मग अर्थातच आपणच या असमतोलनासाठी कारणीभूत आहोत. राजस्थानमधील बिष्णोई येथे 300 वर्षांपूर्वी स्त्रियांनी चिपको आंदोलन छेडले, त्यामध्ये सुमारे 250 स्त्रियांनी आपले जीवन दान दिले, आणि या वृक्षांना आपले जीवन त्याग केले आणि या वृक्षांना जीवन दान दिले. असे सामर्थ्यवान काम सामर्थ्यवान व्यक्तीच करू शकतात. जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात येतो तेव्हा आपले मन हे खरे खोटे, पाप पुण्य, बरे वाईट या सर्वांपलीकडे गेलेले असतात. आणि आपण कोण आहोत, काय करतो आहोत, आपण कशासाठी आहोत हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर हे निसर्गाचे सानिध्य फार उपयोगी पडतं.
आपल्याला आपलं अस्तित्व कळतं. मला जर मनाशी खराखुरं संवाद साधायचा असेल तर हीच एक खरी आणि योग्य जागा आहे. होय, आणि इथेच आपल्याला आपलं खराखुरं मन मिळतं. मग मला कळत नाही आपण का निसर्गाच्या नाशामध्ये पडलो आहोत. आपणच आपल्या भविष्याचा घात ठरतो आहोत. वृक्षतोड केल्याने अनेक समस्या आढळतात. आपणच नाही तर मानवेतर प्राण्यांना सुद्धा या समस्यांना सामोरे जावे लागते. प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते. अन्न साखळीत अन्न मिळवणे आणि दुसऱ्यांचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते. आणि हीच अन्न साखळी हिरव्या वनस्पतींपासून किंवा स्वयंपोषित घटकांपासून सुरुवात होऊन सर्वोच्च भक्षकांपर्यंत असते. आणि ज्या अन्न साखळीची सुरुवात ही वनस्पतींपासून होते तीच वनस्पती संपली, नष्ट झाली तर काय होणार? म्हणून आत्तापर्यंत नव्हे ते आता तरी विचार करायला हवा. निसर्गाच्या संवर्धनासाठी कार्यरत व्हायला हवे. फक्त पर्यावरण दिवस आहे म्हणून आपण झाडं लावले हे फारसे नाही. झाडं लावण्यापेक्षा झाडे जगवणे फार महत्त्वाचे. तर सरते शेवटी, वृक्षतोड म्हणजे वनांचा ऱ्हास नाही, वृक्षतोड म्हणजे वृक्षांचा ऱ्हास नाही तर मानवाचा ऱ्हास आहे, निसर्गाचा ऱ्हास नाही तर मानवतेचा ऱ्हास आहे. वृक्ष आणि वेली यांचा गोड असतो सहवास, यांच्यातच ईश्वराचा वास. वृक्ष आणि वेली यांचा गोड असतो सहवास, यांच्यातच ईश्वराचा वास. या शांतता मिळते यांच्या कुशीत येऊन, आपले खरेखुरे मन सापडते यांच्यामध्ये राहून. जे देतात अन्न वस्त्र निवारा यांच्याचा आपल्याला सहारा. वृक्षतोड टाळा, वनवा टाळा, खबरदारी पाळा. धन्यवाद. धन्यवाद.